वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन आय एम बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे चेंज द व्हॉइस, म्हणजेच प्रयोग बदला. या संदर्भानं व्हॉइस म्हणजेच प्रयोग. प्रयोग म्हणजे काय याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. वाक्यातील कर्ता आणि कर्म यांची क्रियापदानुसार केलेली रचना म्हणजेच प्रयोग होय. थोडक्यात काय, तर प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा वाक्यामधील असणारा परस्पर संबंध म्हणजेच प्रयोग होय. व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. हे दोन प्रकार कोणते आहेत, तर पहिला प्रकार आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस. या दोन प्रकारांची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग. काय कर्तरी प्रयोग, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसार कार्य करते त्या वाक्यातील प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस असे म्हणतात. या प्रयोगात कर्ता हा महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल, शी टेल्स स्टोरीज. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग, त्याची व्याख्या या ठिकाणी पाहूया. ज्या वाक्यातील क्रियापद कर्मानुसार कार्य करते त्या वाक्यातील प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतात. या प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचे असते. फॉर एक्झाम्पल, स्टोरीज आर टोल्ड बाय हर. या ठिकाणी कर्म काय आहे ते महत्त्वाचं आहे. व्हॉइस बदलत असताना आवश्यक माहिती असावी आपणाला, ती कोणती आहे, तर ती या ठिकाणी दिलेली आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म माहीत असणं गरजेचं आहे, कर्ता माहीत असणं, वर्ब क्रियापद माहीत असणं गरजेचं आहे, पास्ट पार्टिसिपल किंवा वर्ब थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप वाक्यातील ओळखता आलं पाहिजेत. त्यानंतर टू बी फॉर्म सहाय्यकारी क्रियापदांची रूपं आपल्याला माहीत असली पाहिजेत. कर्ता म्हणून वापरली जाणारी पुरुषवाचक सर्वनामं कोणती आहेत ती माहीत असली पाहिजेत व त्यांची द्वितीयाची रूपं माहीत असली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाक्यातील काळ माहिती असला पाहिजेत. या प्राथमिक बाबी आपणाला प्रयोग बदलत असताना माहीत असणं गरजेचं आहे. ऍक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करताना काही नियम आहेत, ते नियम या ठिकाणी आपण पाहूया. प्रथम, दिलेल्या वाक्यातील कर्म शोधावे व त्याला कर्ता करावे. वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे दे फाइंड अँड अँटी क्लॅम. या वाक्यातील कर्म कसं शोधावं, तर त्यासाठी सूचना, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता मिळणारे उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असते, प्रत्यक्ष कर्म असते, तर याच क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता मिळणारे उत्तर हे इनडायरेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म असते. या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे, तर फाइंड हे क्रियापद आहे. या फाइंड या क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला की उत्तर मिळालं दे फाइंड व्हॉट अँड अँटिक लॅम्प, हे आपलं कर्म झालं, ते आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतलं. या ठिकाणी अँड अँटिक लॅम्प हे कॅप स्मॉल लिपीमध्ये, ते आपण कॅपिटल करून घेऊया. त्यानंतर नवीन कर्त्याप्रमाणे, आता हा वाक्याचा आपला कर्ता झालेला आहे अँड अँटिक लॅम्प, या नवीन कर्त्याप्रमाणे वाक्यातील काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावी. वाक्यामध्ये फाइंड हे क्रियापद आहे, म्हणजेच वाक्य वर्तमान काळामध्ये आहे, आणि म्हणून नवीन कर्त्याप्रमाणे आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी घेतलं. त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल किंवा व्हर्ब थ्री घ्यावे. या ठिकाणी फाइंड या क्रियापदाचे तिसरे रूप फाइंड, फाउंड, फाउंड या क्रियापदाचं फाउंड हे तिसरं रूप आपण या ठिकाणी घेतलं. पुढील नियम, पुढे बाय लिहून कर्त्याची द्वितीया लिहावी. बाय कर्ता आपला आहे दे, त्याची द्वितीया घेतली आपण देम. पुढील नियम, कर्ता म्हणून नाम आले असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल, तर ते आपण तसंच लिहावयाचं आहे. नकारार्थी वाक्यामध्ये आलेले नॉट हे सहाय्यकारी क्रियापदाबरोबर लिहायचं असतं. या ठिकाणी काळांच्या संदर्भात आपण नियम पाहणार आहोत. जर दिलेले वाक्य चालू काळामध्ये म्हणजेच कंटिन्युअस टेन्समध्ये असेल, तर त्याचे पॅसिव्हमध्ये करत असताना सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बीइंग वापरावेत. व इतर नियम हे सर्वसाधारण नियम जे आपण सुरुवातीला पाहिले त्यानुसारच बदल करावा. फॉर एक्झाम्पल, यंगस्टर्स आर टेकिंग अप अनयुज्युअल चॅलेंजेस हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये आता आपण आर टेकिंग अप हे क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. त्याला प्रश्न विचारला व्हॉट, तर उत्तर मिळालं अनयुज्युअल चॅलेंजेस. हे आपल्याला कर्म मिळालं हे आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, अनयुज्युअल चॅलेंजेस.
ते आपण कॅपिटल मध्ये घेतलं वाक्याची सुरुवात, त्यानंतर नवीन कर्त्याप्रमाणे आणि वाक्यातील काळानुसार अनयुजुअल चॅलेंजेस वाक्य वर्तमान काळात आहे आणि म्हणून आर हे सहाय्यकारी क्रियापद आपण या ठिकाणी घेतलं. त्या सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बीइंग वापरलं. त्यानंतर टेकिंग अप हे जे मुख्य क्रियापद आहे त्याचं टेकन अप हे व्हर्ब 3 तयार केलं. त्यानंतर बाय घेऊन करता, कर्त्याची द्वितीया यंगस्टर्स या ठिकाणी करताय तो यंगस्टर्स या ठिकाणी तसाच वापरला. आपलं उत्तर तयार झालं अनयुजुअल चॅलेंजेस आर बीइंग टेकन अप बाय यंगस्टर्स. दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया, द टीचर वॉज वॉचिंग द ड्रामा. या वाक्याचं डायरेक्ट आपण उत्तर तयार केलेलं आहे द ड्रामा वॉज बीइंग वॉच्ड बाय द टीचर. द ड्रामा पहिल्या वाक्यातील कर्म आपण त्याला करता केलं, त्यानंतर वॉज वापरलं, बीइंग वॉच्ड वॉचिंग या मुख्य क्रियापदाचं वॉच्ड हे वर्ब 3, त्यानंतर बाय, त्यानंतर करता द टीचर. चालू भविष्य काळातील वाक्याचा व्हॉइस मध्ये बदल होत नाही, म्हणजे चालू काळामधील वर्तमान काळ आणि भूतकाळ ही दोन प्रकारची वाक्य आपण या ठिकाणी पाहिलीत, भविष्य काळाचा बदल व्हॉइस मध्ये करता येत नाही. जर दिलेले वाक्य पूर्ण काळामध्ये म्हणजे परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर पॅसिव्ह मध्ये त्या वाक्याचा बदल करत असताना सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बीन वापरावे हा एक नियम आहे. उदाहरण पाहूया, द पीपल नगर बँक हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. या ठिकाणी एम्प्लॉईज हे आपलं कर्म आपण या ठिकाणी घेतलं, त्यानंतर पूर्ण काळामध्ये वाक्य आहे त्यामुळे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं, त्यानंतर त्याच्याबरोबर बीन वापरलं, त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप स्टॉप्ड, त्यानंतर वाक्यातील भाग पेईंग बाय द पीपल नगर बँक असं त्याचं उत्तर तयार झालं. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, बाबा हॅड फेस्ड द डेमन ऑफ फियर फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ. या वाक्यामधलं पहिल्यांदा कर्म, बाबा हॅड फेस्ड व्हॉट द डेमन ऑफ फियर. द डेमन ऑफ फियर हे कर्म आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, ते कॅपिटलमध्ये घेतलं. त्यानंतर वाक्यामध्ये हॅड फेस भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ म्हणून हॅड घेतलं, त्याबरोबर आपण बीन वापरलं, त्यानंतर फेस्ड हे मुख्य क्रियापदाचं तिसरूप वापरलं, त्यानंतर बाय घेऊन वाक्यातील करता बाबा कर्त्याची द्वितीया बाय फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ वाक्यातील ॲडिशनल भाग. अशा पद्धतीनं द डेमन ऑफ फियर हॅड बीन फेस्ड बाय बाबा फॉर द फर्स्ट टाइम इन हिज लाईफ असं उत्तर आपल्याला मिळालं. चालू पूर्ण काळातील वाक्यांचा व्हॉइस मध्ये बदल होत नाही. पुढील नियम, जर दिलेले वाक्य या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स आले असतील तर पॅसिव्ह मध्ये त्या वाक्यांचा बदल करत असताना त्याच सहाय्यकारी क्रियापदाबरोबर बी वापरावे. काही उदाहरणं पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. गव्हर्नमेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. या ठिकाणी कर्म, चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे मस्ट, ते आहे तसं वापरलं, त्याच्याबरोबर बी वापरलं, त्यानंतर मेक या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मेड बाय गव्हर्नमेंट. चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज मस्ट बी मेड बाय गव्हर्नमेंट. दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, वी शाल बाय अन अम्ब्रेला. या ठिकाणी अन अम्ब्रेला हे आपलं कर्म, त्यानंतर शाल किंवा विल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यानंतर बी, त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बॉट, त्यानंतर बाय कर्त्याची द्वितीया वीची द्वितीया अस बाय अस, अँड अम्ब्रेला शाल बी बॉट बाय अस. पुढील नियम, आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना खालील तीन प्रकारे वाक्यरचना आपल्याला बदलता येतात, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. उदाहरण पाहूया, टेक बॅक युअर मनी आज्ञार्थी वाक्य आहे, लेट वाक्याच्या सुरुवातीला लेट घेतलं, त्यानंतर या वाक्यातील ऑब्जेक्ट युअर मनी तो आपण घेतला, त्यानंतर बी घेतलं, त्यानंतर टेक या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल टेकन. वाक्य तयार झालं, लेट युअर मनी बी टेकन बॅक. दुसरं उदाहरण पाहूया,
पुट द फियर आउट ऑफ युअर हार्ट, या ठिकाणी लेट, त्यानंतर पुन्हा वाक्यातील कर्म द फियर ते घेतलं, त्यानंतर बी, त्यानंतर पुट या मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पुट, पुन्हा वाक्यातील ॲडिशनल भाग आउट ऑफ युअर हर्ट. लेट द फियर बी पुट आउट ऑफ युअर हर्ट असं वाक्य तयार झालं. पुढील नियम अज्ञार्थी वाक्यातील दुसरा प्रकार, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल अशा पद्धतीने त्याची रचना करता येते. तेच उदाहरण मी घेतलेलं आहे, टेक बॅक युअर मनी. युअर मनी हा वाक्यातील ऑब्जेक्ट आहे, तो आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतला युअर मनी, त्यानंतर शुड, त्यानंतर बी, त्यानंतर टेक या मुख्य क्रियापदाचं ती स्वरूप टेकन बॅक. युअर मनी शुड बी टेकन बॅक असं वाक्याची रचना झाली. पुन्हा दुसरं उदाहरण ही तेच घेतलेलं आहे, पुट द फियर आउट ऑफ युअर हर्ट. द फियर ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, त्यानंतर शुड, त्यानंतर बी, त्यानंतर पुटचं तिसरं रूप पुट आउट ऑफ युअर हर्ट. द फियर शुड बी पुट आउट ऑफ युअर हर्ट. तिसरी रचना अशा प्रकारे करता येते, वाक्याच्या सुरुवातीला यू आर लिहिणे प्लस रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड किंवा आस्क्ड, आज्ञार्थी वाक्य कोणत्या प्रकारचं जे असेल त्या पद्धतीनं आपणाला या तीन शब्दांपैकी कोणताही एखादा शब्द वापरता येऊ शकतो, त्यानंतर टू, त्यानंतर दिलेले वाक्य. पुन्हा तीच वाक्य आहे, टेक बॅक युअर मनी. वाक्याच्या सुरुवातीला यू आर रिक्वेस्टेड टू आणि दिलेले वाक्य टेक बॅक युअर मनी. यू आर रिक्वेस्टेड टू टेक बॅक युअर मनी. पुन्हा दुसरं वाक्यही तेच घेतलेलं आहे, कशा पद्धतीनं बदल होतात ते लक्षात येण्यासाठी यू आर आस्क्ड टू पुट द फियर आउट ऑफ युअर हर्ट. या तीन वाक्यरचना आपणाला अज्ञार्थी वाक्याच्या तयार करता येतात. जर दिलेल्या वाक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्माशी दोन कर्मे असतील तर पॅसिव्ह वॉइस मध्ये या वाक्याची दोन वाक्य तयार करता येतात. यामध्ये प्रत्यक्ष कर्म करता म्हणून वापरल्यास अप्रत्यक्ष कर्मापूर्वी टू वापरावे आणि दुसरे कर्म क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरावे. फॉर एक्झाम्पल, आय विल टीच यू अ लेसन या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत, आय विल टीच व्हॉट अ लेसन, हुम यू, अशी दोन उत्तर आपल्याला मिळाली, यू आणि लेसन. या ठिकाणी अ लेसन याच्यापासून सुरुवात होणार एक वाक्य बघूया आपण. प्रत्यक्ष कर्म अ लेसन विल बी टीच तिसरं रूप टॉट टू यू बाय आयचं द्वितीया मी. अ लेसन विल बी टॉट टू यू बाय मी. या ठिकाणी यू हा अप्रत्यक्ष कर्म आहे, त्या कर्मानं सुरुवात होणारी पॅसिव वॉइस कसं तयार होईल, यू विल बी taught a lesson by me. दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया, मिस्टर गोरे गेव मी अन अपॉर्च्युनिटी. या वाक्याची रचना अशी तयार झाली, अन अपॉर्च्युनिटी वॉज गिवन टू मी बाय मिस्टर गोरे. आणि अप्रत्यक्ष कर्माचं वाक्य, आय वॉज गिवन अन अपॉर्च्युनिटी बाय मिस्टर गोरे. अशा प्रकारे प्रत्येक दोन कर्म असणाऱ्या वाक्यातील पॅसिव्ह वॉइस हे दोन प्रकारे करता येतात. प्रश्नार्थक वाक्याचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना पुढील प्रमाणे कृती करावी. या ठिकाणी नियम आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. डब्ल्यू शब्द तसाच लिहावा, हुच्या वाक्याची सुरुवात हुमने, हुमच्या वाक्याची सुरुवात हुने करावी, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावं. डू डज डीड असेल तर ते काढून टाकून वाक्यातील काळानुसार डुबीचं योग्य रूप घ्यावं, त्यानंतर कर्माला कर्ता करावं, वाक्यातील मुख्य क्रियापदाची तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल घ्यावे, शेवटी बाय लिहून कर्त्याची द्वितीया लिहावी, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. असे नियम आहेत. हे नियम या ठिकाणी उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहूया. हाऊ डीड ही मॅनेज इट, हाऊ, त्यानंतर वाक्यातील डीड या भूतकाळी रूप आहे म्हणून वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर वाक्यातील कर्माला करता केलं ईट, त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरं रूप मॅनेज, त्यानंतर बाय लिहिलं कर्त्याची द्वितीया ही या कर्त्याची द्वितीया हिम,
वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, हाऊ वॉज इट मॅनेज्ड बाय हिम. दुसरं उदाहरण, व्हाय हॅव यू ओपन दिस बॉक्स. उत्तर तयार झालं व्हाय, डब्ल्यू एच शब्द आहे तसा घेतला, त्यानंतर हॅव आहे त्यामुळे हॅज हे मुख्य सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर धिस बॉक्स या कर्त्यासाठी म्हणून हॅज हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर बिन, त्यानंतर ओपन क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय लिहून कर्त्याची द्वितीया यू वाक्याची छोटी प्रश्नचिन्ह. हु राईट अ लेटर. उत्तर बाय हुम इज अ लेटर रिटन वाक्याची छोटी प्रश्नचिन्ह. चौथं उदाहरण, एम आय सेविंग दिस मॅन्स लाईफ. वाक्याची सुरुवात इज दिस मॅन्स लाईफ बीइंग सेव्ड बाय मी वाक्याची शेवटी प्रश्नचिन्ह. प्रथमा आणि द्वितीया विभक्ती कशा पद्धतीने बदल होतात ते बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आहेत, आयचा बदल मी, वीचा अस, यू यू, ही हिम, शी हर, इट इट, दे देम. एखादं नाऊन आलं तर ते नाऊन नाव तसंच राहतं. हुचा बदल हुम, हुमचा बदल हु. एका दृष्टिक्षेपामध्ये कशा पद्धतीनं नियम आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स एम इज आर प्लस वर्ब थ्री, सिम्पल पास्ट टेन्स वॉज वेअर प्लस वर्ब थ्री, कंटिन्युअस टेन्समध्ये टू बीचा फॉर्म प्रेझेंट पास्ट कोणता असेल तो, त्यानंतर बीईंग प्लस वर्ब थ्री, परफेक्ट टेन्समध्ये टू हॅवचा फॉर्म प्रेझेंट पास्ट कोणता असेल तो, त्यानंतर बीन, त्यानंतर वर्ब थ्री, मेन ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलरी वर्ब बरोबर बी आणि मेन वर्बचं तिसरं रूप. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तीन प्रकार, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने करता येतात त्याची वाक्यरचना या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आज आपण चेंज द व्हॉइस म्हणजे वाक्याचा प्रयोग कसा बदलावा या संदर्भानं काळ आणि विविध वाक्यांचे प्रकार या अनुषंगानं नियम आणि उदाहरणांच्या सहाय्यानं माहिती घेतली. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.